अयोध्या येथील श्रीराम मंदिरात 22 जानेवारी रोजी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रविवारी पनवेलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मन हे राम रंगी रंगीले हा श्रीरामगाथा अर्थात सुश्राव्य मराठी गीत आणि अभंगांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पनवेल शहरातील गुजराती शाळेच्या मैदानावर सायंकाळी 6:30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र, सुरनवा ध्यासनवा फेम सुप्रसिद्ध गायिका रश्मी मोघे आणि गायक जयदीप बगवाडकर श्रीराम प्रभूंवरील गीते तसेच अभंग सादर करतील, तर सूत्रसंचालन दीपाली केळकर करणार आहेत. कार्यक्रमात प्रवेश विनामूल्य आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी अयोध्येत साकारणाऱ्या राम मंदिराची प्रतिकृती, भव्य रांगोळी आणि अयोध्या लढ्यावर आधारित प्रदर्शनी पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. तत्पूर्वी सायंकाळी 6 वाजता राम मंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन, श्रीराम अक्षता कलश पूजन आणि प्रातिनिधिक स्वरूपात पनवेलमधील कार सेवकांचा सन्मान केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी सांस्कृतिक सेल जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन आणि गणेश जगताप यांच्याशी संपर्क साधावा. तसेच या कार्यक्रमास नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान अयोध्या येथे श्रीराम मंदिरात होणाऱ्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पनवेलमध्ये सोमवारी 9:30 ते 11 वाजता प्रभू श्रीरामाची पालखी काढण्यात येणार आहे. या पालखीला स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातून सुरुवात होईल. हनुमान मंदिर, गावदेवी मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पालखी फिरून गुजराती शाळा येथे समाप्ती होईल. या ठिकाणी 11:30 ते 12:30 वाजता अयोध्या येथील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण, 12:30 ते 8:30 भाविकांसाठी दर्शन आणि सायंकाळी 6 ते रात्री 8:30 वाजता भजन होणार आहे.